आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. गणेशवाडीत डायरेक्ट हॉलीबॉल स्पर्धेला आरंभ. शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी येथे गणेश पाणी पुरवठा हॉलीबॉल संघ यांच्या वतीनं थेट हॉलीबॉल स्पर्धेला आरंभ झाला आहे. 99 वर्षाचे ज्येष्ठ नागरिक रामचंद्र भाऊ कोथळे यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं. आसिफ अनवरसो कोथळे, रामचंद्र अण्णासो गाताडे, स्वप्नील भाऊसो कल्याणी, अविनाश सुरेश तकडे, मुकुंद ज्योती निकम, अजित वास्कर, श्रीकांत खोत, अवधूत मडिवाळ, संतोष पाटील, सोनू शिरगावे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. सायंकाळी 5 वाजता चालू झालेल्या या स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला. नमस्कार. नमस्कार. बराच वेळ झालेला आहे, रात्र झालेली आहे, वयाची 100वी गाठत असताना सुद्धा या थंडीमध्ये तुम्ही आता या पाणी पुरवठ्याच्या ग्राउंडवरती दिसताय. कोणत्या खेळाचं उद्घाटन करण्यासाठी आलाय या ठिकाणी? कोणता खेळ आहे, काय समजतोय? हॉलीबॉल. हॉलीबॉल. गणेशवाडी गावामध्ये, गणेशवाडी गावामध्ये आताही ही मुलं बऱ्याच वर्षापासून हा हॉलीबॉलचा खेळ खेळतात. या मुलांच्या बद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? अभिमान आहे. अभिमान वाटतोय ना. म्हणजे मुलांनी सतत खेळ खेळत राहावा. मग हॉलीबॉल खेळा, कबड्डी खेळा, कुस्ती खेळा. कुस्ती काय खेळता खेळ, मग आता खेळत राहावं. मी गणेशवाडी श्रीकांत खोत बोलतोय, खेळाडू. आमच्या गावामध्ये एक शूटिंग बॉल स्पर्धा ठेवल्यात आणि त्या स्पर्धा गणेश पाणी पुरवठा येथे भरवलेल्या आहे आणि या स्पर्धा भव्य आणि दिव्य अशा भरवलेल्या आहेत. आणि मी गेली 10-15 वर्ष स्पर्धा घेत आलो आहोत आणि आमच्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात हॉलीबॉल हा संघ, हा खेळ हा एकच राहिलेला आहे सध्या. आणि हा खेळ सध्या चालूच आहे आणि आमचा संघ म्हणजे 3-3 संघ आहेत आमच्या. हा बऱ्याच वर्षापासून गणेशवाडीमध्ये खेळ खेळला जातो आहे पण त्याला खऱ्या अर्थानं असं ऊर्जित अवस्था आत्ता आलेली आहे असं वाटते. कारण बऱ्याच वर्षापासून शूटिंग बॉल थोडेदेस महिनाभर 2 महिने खेळायचं आणि ते बंद करायचं असं व्हायचं. यामध्ये मी खरं तर या गणेश पाणी पुरवठ्याचंही आभार मानायला पाहिजे. कारण अनेक खेळाडू आता या इथं कायमस्वरूपी मैदान तयार झाल्यामुळं वर्षभर डे नाईट्स इथं खेळत जातात, दररोज त्यांनी प्रॅक्टिस करतात. त्याचप्रमाणे तात्या आपले चंदू गाताडे हे खरोखरच एक सगळ्या प्लेयरना घडवण्यासाठी आधारस्तंभ म्हणायला पाहिजे. महानकर न्यूजसाठी गणेशवाडीहून मोहन जमादार.